आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. बातमी आहे इसरगंजची. प्रोसेसमधील कापड तागे चोरी प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोघांना अटक करण्यात आली आहे. यापैकी लक्ष्मण टेम घंटाळे वय वर्ष 26 राहणारा आंबेडकर पुतळ्याजवळ याला न्यायालयात हाजर केला असता 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर सराईत गुन्हेगार राजीव सौदागर भोरे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश पोवार यांनी दिली. दरम्यान महापुरुषांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील 29 जणांना हद्दपार केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. त्यांनी हा जो किरण त्याला आम्ही कशी तरी फिर्यात जाऊन आणली की त्याला आम्ही ठाणेकरला उचलून आणला होता ना किती दिवस त्या दोघांनाही अटक केलेलं आहे. संतोष मानेचं वय कमी असल्यामुळं पाटील यांनी 30,000 घेतले होते ह्या गोपीकडून.